या प्रकारे पॅकिंग येते सायकलचं हे शीट सीट तिकडे घट्यावा त्यानंतर शीट शीट यानंतर त्यात एक खूप मोठा पाय सायकल येते अशा प्रकारचे लॉक देतात त्याला तर आपण त्यांना ओपन करू या बॉक्सला 12, 13 आणि 15 हे त्यातले मेन पाने असतात म्हणजे की आपल्याला नेम लागतात पूर्णपणे त्यानंतर इकडचा बेल्ट काढा तोपर्यंत आणि कोणते पार्ट फोडू नये नाही तर सगळा काढा होऊ शकतो त्यांचे कागद काढू नये ते काय असं आहे त्यांचे चाकं खूप तिकट आहेत कापून टाकूया ना लवकर निघत नसल्या कारणाने चाक कापून यायचं चुकून सायकल स्टँड पण आलेला आहे सर्वप्रथम शीट लावूया आपण पहिलं आपल्याला जेवढ्या उंचीवरती पाहिजे तेवढ्या उंचीवरती आपण शीट ठेवू शकतो आता आम्ही रेग्युलर साइज लावतो लावून नंतर आम्ही परत ते वाढू याला तुम्ही 13 चा पन्ना वापरू शकता हे आपण आधी याला एक कच्ची फिटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला ज्यानं पाहिजे तशी सेटिंग आपण नंतर कमी जास्त करू शकतो तर हे झालं आपलं शीट फिट आता छान प्रकारे पॅकिंग आणि खूप छान कलर आहे सायकलचा ह्या काट्यासाठी घेतलेली आहे सायकल तर अशा प्रकारे आपण त्याला बसूया पुढीलचा आहे त्याला चिमटा ब्रेक ज्याने की मला खूप घाबरवले होते उलटी बसवली पोरगं म्हणते उलटी बसवली खाली पडू द्या नाही तर खराब दिसत साठी 14 पाना लागेल ते 14 पाना घेईल हा मोठा वाला पाना अशा प्रकारचा पाना असतो उत्तम 14 पाना घे 12 नको हा हे 14 पाना
आधी जर मला सांगितल्याप्रमाणे आधी आपण कच्ची फिटिंग करणार आहोत, त्या प्रकारे आपल्याला जरा मूवमेंट देता येईल. सर्व आपण कच्ची फिटिंग करून घेणार आहोत याची. आता आपण जाऊया पुढच्या पार्टकडे की व्हील, व्हीलकडे जाऊया. आधी व्हील फिट करून घेऊया, आधी व्हील लावून घेऊया आपण. आता व्हील करण्यासाठी आपण ही सायकल अशा पद्धतीने ठेवणार आहोत. ओके, यानंतर खूप म्हणजे छान पद्धतीने यांनी मॉडिफाय केलेली आहे सायकल, फिटिंग केलेली आहे सायकल. व्हील आहे, स्टँड द्यावे, स्टँड बसवायला प्रयत्न करतो. पहिले आपण स्टँडला फोडून घेऊ. आपण दोन पद्धतीने बसू शकतो, एक तर वेस्ट ढिला करून सुद्धा आपण ही बसू शकतो, अन्यथा डायरेक्टली सुद्धा बसू शकतो आपण व्हील, जसं आपल्याला योग्य वाटेल तसं. आपण स्टँड बसून घेऊया तोपर्यंत, तोपर्यंत इकडे स्टँड बसत अशा प्रकारचे स्टँड आहे. हे आपलं व्हील मुवमेंट झालेली आहे कम्प्लीट. आता आपण व्हील पण फिट केलेलं आहे. यानंतर आपण ब्रेकची ॲडजस्टमेंट वगैरे करणार आहोत. आपल्याला ज्या पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने आपण याची ब्रेकची ॲडजस्टमेंट मुवमेंट कमी जास्त करू. यासाठी आपल्याला लागेल व्हील चॉकसाठी 15 नंबरचा पाना लागेल आपल्याला. यानंतर म्हणजे ब्रेक खूप जड चाललेला आहे, आपण त्याच्यासाठी एक सेटिंग असते, सेटिंग आपण करणार आहोत ब्रेकसाठी. त्यासाठी आपल्याला लागेल 10 नंबरचा पाना, जो की असेल असेल डॉक्टर. 10 नंबरचा पाना आपण याला सेटिंग करून करू. आता आपण सायकल सरळ करूया, कारण आपलं आता एक जी मेन जो होतो व्हीलसाठी आपण जी सायकल ही केली होती ती आपली फिट झालेली आहे. आणि आता तिचा लुक जरा वेगळ्या प्रकारे, उलटी हँडल उलटी आहेत का, आपण उलटे बसवले वाटतं काहीतरी. हँडल थोडा मुवमेंट चुकलेली आहे हँडल बसवण्याची, आम्ही त्याला आता रेग्युलर मुवमेंटला करूया हँडलला. म्हणजे हां ओके इट्स फाईन. हे आहे हँडलची रेग्युलर मुवमेंट. आम्ही जरा इंटरनॅशनल केली होती तिला. जर आपल्याला वाटलं तर हँडल फिट करू याला. जर आपल्याला वाटले तर आपण याची ही मुवमेंट बदलू शकता, जसे की आता आम्हाला बदलाय की ओ बदला पुढं पुढं कारण थोडी मागून बस ब्रेक ब्रेक आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण फिट करून घ्या. त्याचे हँडल कधी कधी बाहेर येते फिट करून घ्या. 10 नंबरचा पानं, 10 नंबरचा तो पार्ट आहे याचं सायकलचं, सायकलचं साईड स्टँड. आपण सायकलचं साईड स्टँड फिट करून घेऊया. खूप सुंदर रीत्या डिझाईन केलेलं आहे सायकलचं स्टँड पाहिजे पा, एक खूप छान, कसले प्रेशर नाही काही नाही येणार सायकल याच्यावर, यासाठी डिझाईन केलेलं आहे. हे झाले सायकलचे स्टँड, खूप उत्कृष्ट रीत्या स्टँड फिटिंग होत आहे. त्याला 10 नंबरचे नट लागतात याच्यासाठी, तर आपण फिट करूया 10 नंबरच्या पाण्याने साईड स्टँड. त्यानंतर आपल्या पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याला वापरू शकतो, हवा भरणं बाकी आहे. 10 नंबरच्या पाण्याने छोटा आणि सायकल फिटिंग चालू आहे. हे राहील काय नाही राहील राहायचं चालू चांगलं.
काय स्प्रिंग वायसर, स्प्रिंग वायसरमुळे स्टँड लवकर लूज होणार नाही, बेनिफिट आपल्याला नंतर समजेल, कारण उत्कृष्ट फिटिंग होते. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस पॅनल, खूप छान पद्धतीचे मल्टी हे असणारे, काय म्हणतात त्याला, ते पॅनल रिफ्लेक्टर असणारे पॅनल आहे त्याला. पॅनलवरती ना राईट आणि लेफ्ट असं दोन्ही मेन्शन केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला बसवताना ना बिलकुल तकलीफ नाही होत. राईट आणि पाहूया आता, हा किती इझी मुवमेंट आहे याची. आर आणि एल अशा प्रकारे त्याचं लिहिलेले असते. राईटचा पॅनल राईटलाच लावा लागतो, लेफ्टचा पॅनल हा लेफ्टलाच लावा लागतो, नाहीतर याची थ्रेड खराब होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही अजून एक ऑइलिंग केली नाही.